तो का जमतात उपयोग करतात राज करतो ना राजदंड असं वर केला की लोक उठतात बर हा राजदंड खाली केला की लोक थांबतात म्हणजे ह्याला चोपदाराचा ड्रेस म्हणतात बर स्पेशल चोपदाराचा ड्रेस याला ओळखतात ह्यो ड्रेस घातला की चोपदार झाला असं अधिकार समजा आपण चाललोय आता पंढरपूरला ऊन झालेलं असतं तर आम्ही म्हणलो थांबा आपण जरा आराम करू एक अर्धा तास तर थांबतात तेवढे अधिकार असतील चोपदाराचे पंढरपूरच्या वारीला निघालेले लाखो वारकरी यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची यंत्रणा देखील अपुरी पडते त्यांची दमछाक होते मात्र एवढ्या मोठ्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी वारीचे एक चोपदार त्यांच्यावर नियंत्रण ठेवतात त्या चोपदारांचे कार्य काय असतं त्यांचं काम काय असतं आणि त्यांचे अधिकार काय असतात हेच मी जाणून घेणार आहे माझ्यासोबत एक चोपदार आहेत त्यांच्याशी मी या संदर्भात चर्चा करणार आहे गप्पा करणार आहे रामकृष्ण हरिमावली रामकृष्ण हरिमावली आपला परिचय द्या गजानन अवसारे दिंडी तुमची कुठली आणि तुम्ही कुठनं आलात आम्ही संत मीराबाईची दिंडी आहे रथाच्या मागे चालतो आम्ही बरं कुठची दिंडी नेमकी आपली संत मीराबाई अच्छा बरं तुमच्या हातात जे आहे याला काय म्हणतात नेमकं ह्याला राजदंड म्हणतात बरं याचा वापर कुठे कुठे करता तुम्ही कसा करता नेमकं आम्ही ह्याचा वापर असा असतो की पाठीमागून जर ट्रॉफिक आलं किंवा समोरून ट्रॉफिक आलं आम्ही जर राजदंड असा उभा केला तर ट्रॉफिक थांबतं हे जे असं नियम आहेत मग तुम्ही आता चोपदार म्हटल्यानंतर तुम्हाला एक विशेष अधिकार असतील दिंडीमध्ये तर ते अधिकार कुठले आहेत तुमचे आमचे अधिकार असं असतात की आम्ही दिंडीतल्या लोकांना थांबा म्हणलं तर सगळे लोक थांबतात थांबल्याच्या नंतर उठा म्हणलं की इशारा कसा असतो थांबायचा इशारा शिट्टी मारतो आम्ही लगेच लोक थांबतात उपयोग करतात राज करतो ना राजदंड असं वर केला की लोक उठतात हा राजदंड खाली केला की लोक थांबतात म्हणजे असं गोष्ट असते मग तुमच्या तुम्हाला काही पथ्य वगैरे पण असेल काळजी घ्यावी लागते नाही नाही काळजी म्हणजे पथ्य म्हणजे जी काय समजा सकाळी उठलं नाश्ता बिष्टा केला आपलं निघाले सकाळी 4 वाजता 3:30-4 आम्ही उठतो आणि निघतो वारीतील म्हणजे वारकऱ्यांची दिंडीची पूर्ण शिस्तीचं काम तुमच्याकडे असतं तर तुम्हाला सकाळीच उठावं लागत असेल तयार व्हावं लागत असेल तुमचा दिनक्रम कसा असतो मी सकाळी 3:30-4 आम्ही उठतो उठल्याच्यानंतर आम्ही आंघोळ बिंघोळ करून सगळ्याला आम्ही आवराआवरीचे आदेश देतो थोडक्यात बाबा उठा आवरा आपल्याला निघायचं आहे हे एक चोपदाराचं काम असतं बरं तुमच्या अंगावर एक विशेष कपडे आहेत बाकीचे वारकरी पांढरे कपडे घातलेले आहेत असं का बरं ह्याला चोपदाराचा ड्रेस म्हणतात बरं स्पेशल चोपदाराचा ड्रेस याला ओळखतात ह्यो ड्रेस घातला की चोपदार झाला असं म्हणजे एकंदरीत ही तुमची विशेष ओळख आहे विशेष वर्दी आहे जी तुम्ही घातल्यानंतर हे फक्त चोपदारालाच असते असं तुम्हाला म्हणायचं आहे नक्कीच बाकी या व्यतिरिक्त तुमचे काय अधिकार असतात अधिकार समजा आपण चाललोय आता पंढरपूरला ऊन झालेलं असतं तर आम्ही म्हणलो थांबा आपण जरा आराम करू एक अर्धा तास तर थांबतात तेवढे अधिकार असतील चोपदाराचे कधीपासून तुम्ही वारी करता आणि चोपदारकीचं हे कर्तव्य पार पाडता चोपदारकीचं जवळजवळ 7 ते 8 वर्षापासून चोपदार आहे कीर्तनामध्ये पण चोपदार असतो आणि दिंडीबरोबर बी चोपदार असतो तुम्ही काय करता बरं वारीला आला तुम्ही व्यवसाय करता की नोकरी करता नाही व्यवसायच करतो मी पुण्यामध्ये माझं हॉटेल आहे हॉटेलमध्ये व्यवसाय असतो माझा पण सगळं सोडून मी आता वारीला आलेलो आहे काय भावना आहेत वारीबद्दल अहो लय आनंद वाटतो इथं आनंद म्हणजे स्वर्गीय आनंद आहे असा आनंद कुठंच मिळत नाही म्हणून दिंडी वारीला जायचं नक्कीच तुमचा वारीचा प्रवास नक्कीच सुखकर हो पांडुरंगाची तुमच्यावर कृपादृष्टी असेल तुम्ही लेट्सअप मराठीचे बोललात आपला धन्यवाद तर हे होते माऊलिकी जे चोपदार म्हणून काम पाहतात जी वारीमध्ये लष्करी शिस्त असते ती लष्करी शिस्त टिकवण्याचं काम हे चोपदार करत असतात त्यांनी त्यांचे अधिकार आणि हा ज्या राजदंड असतो त्याचे काही असे इशारे असतात ते देखील त्यांनी आपल्याला आपल्याशी बोलताना या ठिकाणी सांगितलं आहे विष्णू सानप लेट्सअप मराठी फलटण